आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकाळी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार शेट्टी यांची फौज शिरोळच्या प्रचारात दाखल. सौ संगीता शेट्टी, सावकार मादनाईक यांनी शाहू आघाडीला विजयी करण्याचं केलं आवाहन. खासदार राजू शेट्टी यांनी आज शिरोळात खूप आक्रमकपणे जोशपूर्ण भाजपावर सडकून टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आज शिरोळच्या प्रचारासाठी उतरली आहे. खासदार राजू शेट्टी आज स्वतः जवळपास 1 किलोमीटर पायी प्रचार फेरीत होते. सौ संगीता राजू शेट्टी यांनी महिला मतदारांचं नेतृत्व करत अगदी धनगरवाड्यातून फेरी काढली. हलगी, तुतारी, शिंग, फटाके फोडत महिलांची प्रचंड मोठी रॅली त्यांनी काढली. या रॅलीचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. खासदार शेट्टी यांचे बंधू सुभाष शेट्टी आणि सर्वात विश्वासू सहकारी अनिल उर्फ सावकार मादनाईक, सचिन शिंदे यांनी आज उघडपणे शिरोळच्या गल्ली बोळातून प्रचाराला प्रारंभ केलाय. स्वाभिमानीची टीम प्रचाराच्या मैदानात इतक्या ताकदीनं उतरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण खूप ताकदीनं स्वाभिमानी शिरोळच्या नगरपालिका निवडणुकीत सहभागी झाली आहे. शिवाय निवडणूक खर्चासाठी प्रकाश गावडे यांना निधी द्यावा असं आवाहन खासदार शेट्टी यांनी केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही शिरोळ नगरपालिकेची निवडणूक खूप मनावर घेऊन प्रतिष्ठेची बनवल्याचं आज दिसून आलं. अमरसिंह पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत शिरोळची जनता नगराध्यक्ष करणारच अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी मांडली आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळेसह ऋषिकेश बावचे.